नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कोजागिरी पौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते कोजागिरी पौर्णिमेनंतर काही दिवसातच दिवाळी येते लक्ष्मीपूजन येते आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या दिवशी या दोन्ही दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीचे भ्रमण करते लक्ष्मी माता घरोघरी येते ज्या घरामध्ये प्रसन्नता असते शांतता असते स्वच्छता असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचा हा दिवस खूप महत्वाचा असतो म्हणून मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजापाठ लक्ष्मीचे मंत्र जप लक्ष्मीची आरती किंवा लक्ष्मीची सेवा अवश्य करावीची संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एका मंत्राचा जप फक्त अकरा वेळेस करायचा आहे यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात येईल लक्ष्मीचा वास होईल धन प्राप्ती होईल सुख समृद्धी तुमच्या घरात नांदेल कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी फक्त संध्याकाळी देवपूजा करण्याच्या वेळेस महिला पुरुष कोणीही हा मंत्र जप करायचा आहे हा एक मंत्र तुम्हाला अकरा वेळेस बोलायचा आहे फक्त अकरा वेळेस हात जोडून बोला अगरबत्ती दिवा लावा आणि त्यानंतर मंत्र बोला हा मंत्र काही असा आहे ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद श्रीम हीम श्रीम महालक्ष्मे नमः पुन्हा एकदा सांगतो ओम श्रीम हीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम हीम श्रीम महालक्ष्मे नमः मित्रांनो थोडा मोठा मंत्र आहे परंतु श्रद्धेने विश्वासाने सावकाश हळूवारपणे याचा जप करा अकरा वेळेस करा खूप शक्तिशाली मातेचा मंत्र आहे लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर श्रद्धेने या मंत्राचा जप करा श्रद्धेने कोणतीही सेवा केली विश्वासाने कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचे फळ लवकरात लवकर मिळते तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद